सामना थांबवायचा आहे। हॅलो, दोन चेंडू आणि एक धावसंख्या झालेली आहे। तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज, उत्कृष्ट फटका होता, झेल बाद होण्याची संधी होती पण ती गमावलेली आहे। तीन चेंडू आणि दोनच धावा झालेल्या, उत्कृष्ट गोलंदाजी म्हटली जाईल ती एकवीरा संघाकडनं। आणि आत्ता मात्र नो चेंडू घोषित केलेला अंपर्याने आणि दोन धावा मिळतील। तीन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती तीन धावसंख्या। आता मात्र झेल बाद होण्याची संधी होती कीपरकडे पण ती गमावलेली आणि एक धाव मिळाली। एक धावीने वाढती धावसंख्या झालेली, चार चेंडू चार धावसंख्या। पुन्हा एकदा एकवीरा संघाचे गोलंदाज, दोन ओव्हरचा सामना आहे। पाचवा चेंडू उत्कृष्ट पद्धतीने खेळला होता, तेवढा चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता एकवीरा संघाकडनं पण तो गमावलेला आहे। आणि एक धाव मिळेल, एक धावीने वाढती धावसंख्या झालेली पाच धावसंख्या। शेवटचा चेंडू शिल्लक, पुन्हा एकदा गोलंदाज तयार एकवीरा संघाकडनं। राईट आर्म राऊंड विकेट मारा करत आहेत तो, उत्कृष्ट फटका होता पण आत्ता मात्र एक धाव मिळवलेली आहे। चांगली फलंदाजी करत आहेत, सिक्स स्टार संघाकडनं। सहा चेंडूवर सहा धावसंख्या मिळवलेली आहे। आता दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत एकवीरा संघाचे गोलंदाज। दुसऱ्या चेंडूवर उत्कृष्ट फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हटला जाईल। पुन्हा एकदा थोडासा गाचा, थोडासा आता मात्र दोन धाव मिळवलेले आहेत। ओवर थ्रो नाही आहे, एकच धाव मिळेल। फलंदाजीकडं स्ट्राईकला यायचं आहे, ओवर थ्रो नाही आहे। किती सात ना, सात धावसंख्या झालेली आहे। आत्ता मात्र उत्कृष्ट चेंडू म्हटला जाईल, दोन चेंडू आणि सात धावसंख्या। तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव, तीन चेंडू आणि संख्यात भाटकर कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे, त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि काहीतरी वेगळाच, चार चेंडू आणि सात धावसंख्या। चांगली गोलंदाजी केलेली आहे एकवीरा संघाच्या गोलंदाजांनी। दुसऱ्या पाच चेंडू आणि आठ धावसंख्या, शेवटचा चेंडू शिल्लक। शेवटच्या चेंडूवर पण एक धाव मिळेल मला वाटतं। आणि धावसंख्या झाली नऊ धावसंख्या आणि दहा धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो एकवीरा संघासमोर। संकेत भाटकर यांचे स्वागत करतील राज पोलेकर। संकेत भाटकर यांचे स्वागत करणार आहेत ते। चला मॅच स्टार्ट करायची आहे। ओपनर फलंदाज येत आहेत ते एकवीरा संघाचे। दहा धावांचं आव्हान ठेवलेलं आहे तो। बारा चेंडू आणि दहा धावसंख्या। ओपनर गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहेत ते। पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू, तेवढा चांगला फटका मारलेला आहे। एक धाव मिळताना एक चेंडू आणि एक धावसंख्या झालेली आहे। अजून परत अकरा चेंडूमध्ये नऊ धावांची गरज आहे। राणी गोलंदाजी करत आहे, उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे, तेवढा चांगली फलंदाजी करत आहे एकवीरा संघाचे फलंदाज। पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, एक धाव मिळेल। दोन चेंडू आणि दोन धावसंख्या झालेली आहे।
चांगली गोलंदाजी करत आहे राणे आपल्या संघासाठी, तेवढी चांगली फलंदाजी करत आहे एकविरा संघाचे दोन्ही फलंदाज. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राणे तयार, राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल एकविरा संघाच्या फलंदाजासाठी. आणि आत्ता मात्र थोडासा गाचा क्षेत्ररक्षण झालेला आहे आणि चौकार जाताना एकविरा संघ विजयाच्या शिखराकडे जात आहे. तीन चेंडू आणि सहा धावसंख्या झालेली आहे, चांगली फलंदाजी म्हटली जाईल एकविरा संघाची. नऊ चेंडूमध्ये फक्त चार धावांची गरज आहे. आणि एक धाव मिळताना चांगली गोलंदाजी होती, थोडीशी चार चेंडू आणि सात धावा झालेले आहेत. आठ चेंडूमध्ये फक्त तीन धावांची गरज आहे ती एकविरा संघाला. आणि उत्कृष्ट फलंदाजी म्हटली जाईल एकविरा संघाला. माहिती आहे आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर एक एक धाव काढून पण आपला संघ विजयी होऊ शकतं. आठ धावसंख्या झालेली आहे, दोन धावांची गरज आहे. सात चेंडू आणि दोन धावांची गरज आहे. काहीतरी वेगळी ॲक्शनमध्ये गोलंदाजी करत आहे राणे आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हटली जाईल. आत्ता मात्र डॉट चेंडू काढलेला आहे, ओव्हर झालेली आहे. सहा चेंडू आणि दोन धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज पुसाळकर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील ते एकविरा संघाच्या फलंदाजासाठी. काहीतरी एकच ॲक्शन आहे दोघींची पण. आणि आत्ता मात्र उत्कृष्ट फटका आणि एक धाव मिळताना फक्त आता पाच चेंडूमध्ये एक धाव काढल्यानंतर एकविरा संघ फायनलमध्ये दाखल होईल. निलेश भाटकर चांगल्या पद्धतीने कोचिंग करत आहेत आपल्या संघाला. आता मात्र संघ विजयी झालेला आहे एकविरा संघ, चांगली फलंदाजी, फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. जिंकलेल्या संघ